वन्स अगेन वेलकम गाइस पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं इंग्लिश सेशन चालू होतं बेसिक इंग्लिश स्पोकन त्याच्यामध्ये हाऊ टू सेंटेन्स म्हणजे मॉडेल एक्झरसाइज सेंटेन्स कसे बनवायचे ते चालू होतं आपली एवढे झाले बघा कॅन झालंय कॅनचा अर्थ एखादी करता येत एखादी क्रिया करता येते करू शकतो शकते नंतर झालं होतं आपलं कुड एखादी क्रिया करू शकत होते होता होती ओके शकत होतो नंतर झालं होतं आपलं शुड शुड म्हणजे एखादी क्रिया करायला पाहिजे कर असं कर तसं कर ओके नंतर झालं होतं आपलं मस्त मस्त म्हणजे करच करायलाच पाहिजे जबरदस्ती ओके करच कंपल्शन मम्मी पप्पा वगैरे सांगितलं होतं तुम्हाला आता आपल्याला शब्द व्हायचा उड ओके काय व्हायचं उड उडचा अर्थ होता एखादी क्रिया होईल होईल अंदाज आहे लक्षात ठेवा आपण जर टेन्स मध्ये शिकलं तर शाब्दिक होतं त्याच्यामध्ये पण एखादी क्रिया करणार ओके करणार असत म्हणजे बेसिकली गोष्टी फिक्स असतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये एखादी क्रिया होईल म्हटलं होईल आता फॉर एक्झाम्पल मी येईल मी करेल होईल असं आपण म्हणतो ना कुठली पण गोष्ट एखादा अंदाज असते गॅरंटी असते त्या गोष्टीबद्दल की होईल अशा असतात गोष्टी त्याला काय म्हणतात म्हणजे किंवा आज पाऊस पडेल गॅरंटी आहे का नाही पडेल म्हणलं फक्त पडेल म्हटलं त्यामुळे काय म्हणतात त्याला काय म्हणतात उड ओके जंबर होऊन देऊ का उडचा अर्थ होता एखादी क्रिया होईल भविष्यामध्ये होईल गॅरंटी नाही आता फॉर एक्झाम्पल मी पास होईल ओके मी पास होईल आता ज्यांचे पण 10वी 12वीचे रिझल्ट येणार त्यांनी म्हणलं की पास होईल मला एवढ्या टक्के पडतील तेवढं होईल हे होईल त्याच्याबद्दल आता काय म्हणतात आय वुड पास ओके किंवा मी पास नाही होईल ओके मी पास होणार नाही किंवा नाही होणार नाही होईल असं वगैरे होईल नाही त्याला टाईपचं काय नाही तुला आय वुड नॉट पास अंदाज आता सगळ्या लक्षात ठेवा अंदाज बोललेला आहे असं काय नाही कंपल्शन नाही आहे ओके किंवा ही क्रिया करणार नाही आहे क्रिया करणार नाही होणे होईल ती क्रिया होईल असं मी येईल आय वुड कम येईल ओके मी येणार म्हणलं तर आय विल कम येतं येईल म्हटलं येईल वगैरे अंदाज असतो ताट्याचा आता आपला प्रश्न विचारला मी पास होईल ओके काही जण स्वतः गॅरंटी असतात अशा वेळेस म्हणतात मी पास होईल काय ना क्वेश्चन मार्क मग काय नाही तर वुड आय पास किंवा मी पास होणार नाही मी पास नाही होईल पुढं मराठी ऐकायला विचित्र होत ओके मग काय नाही इकडं वुड नॉट आय पास क्वेश्चन मार्क ओके फरक कळालं शाल विल आणि ह्याच्यामध्ये जंबर वगैरे होता एखादी क्रिया करणार ओके करणार गॅरंटी असतील आणि कसं अंदाज होईल लक्षात ठेवा दोघांमध्ये शाल विलचा अर्थ काय होतोय एखादी क्रिया होईल म्हणजे भविष्यात करणार आहे ते आता फॉर एक्झाम्पल आय विल गो मी जाणार इथं काय होत मी जाईल जाईल आणि जाणार फरक आहे बघा मी जाणार जाणार म्हणलं तर आय शाल गो आणि मी जाईल तिथं जाणार आहे फिक्स असतं इथं जाईल म्हटलंय जाईल काय सांगता येत जाईल नाही जाईल असं हे जाईल मग काय ना आय वुड गो ओके परत लक्षात घ्या आणि असे ज्याचे सेंटेन्सची प्रॅक्टिस करत जावा म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक कळेल सेंटेन्स असतात असे ओके आय वुड सुद्धा तुम्हाला वुडचा अर्थ कळाला असेल त्याच्यामुळे थोडस व्यवस्थित जेवढे पण मॉडेल जरी झाले तर आणि पुढं होतील त्याची सारखं प्रॅक्टिस करत जा ओके बाय okay?